नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस। अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत, एकनाथ शिंदेचं स्टिकर काढून दादा विराजमान। अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा। जालनामध्ये संभाजी भिडेंच्या प्रतिमेची अंत्ययात्रा, शाब्दिक चकमकीनंतर पोलिसांचा समता परिषदेच्या आंदोलकांवर लाठीचार्ज। तथाकथित हिंदुत्ववादांच्या वादग्रस्त विधान प्रकरणी पुरोगामी नेत्यांची बैठक। सांगलीमध्ये हजारोच्या संख्येनं 13 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी पुतळ्यासमोर ठिय्या करून चळवळ उभा करणार भारत पाटणकर यांचं वक्तव्य। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विधानसभेतील नवे विरोधी पक्षनेते, अध्यक्षांची घोषणा, सभागृहाकडून अभिनंदन। वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन। ज्येष्ठ कवी नाधो महानोर यांचं निधन, वयाच्या 81व्या वर्षी अखेरचा श्वास। कोल्हापूर जिल्ह्यात गुरुजींना वर्गामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी, माध्यमिक शिक्षण विभागाच्या निर्णयाचं सर्व स्तरांमधून स्वागत। सांगोल्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ, शतपावलीसाठी गेलेल्या PSI ची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या। अधिकारी सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर। पालथ्या घड्यावर पाणी, गौतमी पाटींना इशारा देऊनही नको तेच घडलं, सोलापुरातही झाली दगडफेक। आणि मोदी पाठोपाठ अमित शहा करणार पुणे दौरा, 5 आणि 6 ऑगस्टला पुण्यातील कार्यक्रमाला लावणार हजेरी। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिस।